शिवसेनेच्या समिती अध्यक्षपदी सेनेच्या संध्या दोषी यांची निवड करण्यात आलेली आहे. भाजपच्या सुरेखा पाटील यांचा पराभव झालेला आहे. आपण मगाशीच खरं पाहिलं होतं, शिवसेनेचा मार्ग सुकर झालेला होता मतदानामुळे. आता काँग्रेस तटस्थ राहिल्याचं देखील पाहायला मिळालं. सध्या शिवसेनेच्या संध्या दोषी यांची शिक्षण समिती अध्यक्षपदी आता निवड करण्यात आलेली आहे. आपण ह्याच बाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून. कृष्णात, अखेर शिवसेनेच्या संध्या दोषी यांची शिक्षण समिती अध्यक्षपदी निवड झालेली आहे, काय अधिक विस्तृत माहिती आहे? काँग्रेसनं आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर मुंबई महापालिकेच्या शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी संध्या दोषी यांची निवड झालेली आहे. सध्या त्या सभागृहाला भाषण देखील देत आहेत आणि नक्कीच एक काँग्रेसनं या शिक्षण समिती निवडणूक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत माघार घेतल्यानंतर तटस्थेची भूमिका घेतली आणि त्यानंतर इतिहासात पहिल्यांदाच समाजवादी पक्षानं आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेनेला थेट मदत केली. त्यामुळं अशा प्रकारे ज्या शिवसेनेच्या संध्या दोषी आहेत त्यांचा मार्ग अशा प्रकारे मोकळा झालेला आहे. या निवडणुकीत संध्या दोषी यांना 13 मतं पडलेली आहेत तर भाजपच्या सुरेखा पाटील यांना 7 मतं पडलेली आहेत आणि त्यामुळं शिवसेनेचा जो ज्या उमेदवार आहेत संध्या दोषी यांचा अध्यक्षपदासाठी त्यांची वर्णी लागलेली आहे आणि स्थायी समिती निवडणुकीमध्ये देखील हीच भूमिका राहणार आहे. काँग्रेस महाविकास आघाडीचा धर्म पाळत आपला अर्ज माघार घेणार आहे. कदाचित स्थायी समितीमध्ये भाजप देखील आपला अर्ज माघार घेऊ शकतं, परंतु शिवसेनेला जी भीती होती की कदाचित भाजप काँग्रेसला पाठिंबा देईल आणि काँग्रेसचा उमेदवार निवडून येऊ शकतो, परंतु तसं नाही आहे. काँग्रेसनंच माघार घेतल्यामुळे शिवसेनेचा मार्ग दोन्ही समित्यांमधला मोकळा झालेला आहे. अगदी अगदी धन्यवाद कृष्णा या संपूर्ण माहितीबद्दल. राष्ट्रवादी आणि सपानं देखील खरं तर यावेळेस पाठिंबा दिला आणि त्यामुळे शिवसेनेचा मार्ग सुकर झाला आणि संध्या दोषी यांची अखेर या ठिकाणी वर्णी लागलेली आहे. त्यांनी सुरेखा पाटील यांचा पराभव झालेला आहे, भाजपच्या सुरेखा पाटील यांचा पराभव झालेला आहे.